एक्सक्लेमेटरी प्रोनाउन म्हणजे ज्याला मराठी मध्ये उद्गार वाचक सर्वनाम असे म्हणतात। आणि या एक्सक्लेमेटरी प्रोनाउन मध्ये फक्त एकमेव सर्वनाम आहे ते म्हणजे व्हाट। आणि जेव्हा व्हाटच्या नंतर लगेच उद्गारवाचक चिन्ह वाक्यामध्ये वापरले जातं तेव्हा ते एक्सक्लेमेटरी प्रोनाउन असते। आपण व्हाटचे पुष्कळ वाक्य बघतो। आपण जेव्हा असं म्हटलं व्हाट आर यू मॅड, एखाद्याला आपण एकदम कोणीतरी काही बोललं तर आपण काय तू मॅडस का, मॅड झालास का असं जेव्हा विचारतो तेव्हा आश्चर्य जेव्हा आपण काय असं विचारतो तेव्हा इंग्लिशमध्ये या पद्धतीनं त्याचा वापर होतो व्हाट आणि व्हाटच्या नंतर उद्गारवाचक चिन्ह आणि नंतर म्हणतो आर यू मॅड, तू पागल झालायस का, पागल आहेस का आलं। तर ज्या वाक्यामध्ये व्हाटच्या नंतर लगेच उद्गारवाचक चिन्ह असते त्या वाक्यामधलं व्हाट हे एक्सक्लेमेटरी प्रोनाउन असते। पण आपण व्हाटचं अजूनही पुष्कळ वाक्य पाहतो। फॉर एक्झाम्पल व्हाट अ ब्युटिफुल सीन, व्हाट अ ब्युटिफुल सीन, किती सुंदर दृश्य आहे। तर या वाक्य हे वाक्य उद्गारवाचक जरी असलं तरी व्हाटला तुम्ही एक्सक्लेमेटरी प्रोनाउन म्हणू शकत नाही कारण हे व्हाट या सीन साठी आलेलं आहे आणि सीन हे नाम असल्यामुळे हे व्हाट ऍड्जेक्टिव्ह होते। या वाक्यामध्ये सीन या शब्दासाठी व्हाट त्याच्यानंतर अ आणि ब्युटिफुल हे तिन्ही शब्द त्या वाक्यामध्ये त्या सीनसाठी आलेले आहेत म्हणून हे तिन्ही ऍडजेक्टिव्ह आहेत। आर्टिकल हे सुद्धा ऍडजेक्टिव्हच असतं हे लक्षात ठेवा। तर फक्त ज्या वाक्यामध्ये व्हाटच्या नंतर उद्गारवाचक चिन्ह असते त्या वाक्यातलं व्हाट हे एक्सक्लेमेटरी प्रोनाउन असते आणि ज्या वाक्यामध्ये व्हाट आणि त्याच्यानंतर मग एखादं ऍडजेक्टिव्ह त्याच्यानंतर नाम वगैरे असतं त्या वाक्यामधलं व्हाट हे एक्सक्लेमेटरी ऍडजेक्टिव्ह असतं, एक्सक्लेमेटरी प्रोनाउन म्हणायचं नाही याला। ठीक आहे, तर अजून एखादं वाक्य बघू असं व्हाटचं। व्हाट ही हॅज डाईड, काय त्याचं निधन झालं। तर एकदम आपल्याला जेव्हा आश्चर्याचा धक्का बसतो, समजा तुम्ही आता एखाद्याला काल बोलले आणि आज सकाळीच तुम्हाला समजलं की त्याचं निधन झालं आणि कोणीतरी तुम्हाला सांगितलं म्हणजे तर सांगितल्यावर आपण एकदम तू काय त्याचं निधन झालं, कालच तुम्ही बोललो त्याला, तर काय व्हाट ही हॅज डाईड, काय त्याचं निधन झालं। तर हे जे आपण एकदम तोंडामधून उद्गार काढतो काय, तर हा उद्गार एक्सक्लेमेटरी प्रोनाउनचा उद्गार असतो। तर लक्षात ठेवा ज्या वाक्यामध्ये व्हाटच्या नंतर लगेच उद्गारवाचक चिन्ह असतं त्या वाक्यामधलं व्हाट हे एक्सक्लेमेटरी प्रोनाउन असते। रिलेटिव्ह प्रोनाउन आपलं हे शेवटचं प्रोनाउन आहे। तर रिलेटिव्ह प्रोनाउन याला मराठीमध्ये संबंधदर्शक सर्वनाम असं म्हणतात। तर यामध्ये हु, हुम, व्हाट, विच, हूज, हुएवर, हुमेवर, व्हाट एवर, विच एवर आणि हुज एवर या सर्वनामांचा समावेश होतो। तर याच्यामध्ये पा आपण याच्या अगोदर हु, हुम, व्हाट, विच, हूज हे पाहिलं। हुचा अर्थ काय, तर हुचा अर्थ
तुम्ही म्हणाल हुचा अर्थ कोण कोणी हुम म्हणजे कोणाला. तुम्ही जर हे अर्थ सांगितले तर यांना आपल्याला इंट्रोगेटिव प्रोनाउन म्हणावं लागेल, कारण तुम्ही जे अर्थ सांगितले ते प्रश्नार्थक अर्थ आहे. तुम्ही जेव्हा व्हाट म्हणजे काय म्हणता तेव्हा तो प्रश्नार्थक अर्थ होतो. हु आर यू, तू कोण आहेस, हु म्हणजे कोण, हा प्रश्नार्थक अर्थ आहे. या ठिकाणी ऊ हे संबंध दर्शक सर्वनाम असल्यामुळे त्याचा अर्थ पा जो जी जे असे होता. हुम हे सुद्धा रिलेटिव्ह प्रोनाउन आहे. हुमचा प्रश्नार्थक अर्थ कोणाला होतो, पण हुम हे या ठिकाणी रिलेटिव्ह प्रोनाउन असल्यामुळे त्याचा अर्थ आहे ज्याला, जिला, ज्यांना, असे अर्थ निघतात. त्याच्यानंतर व्हाट, व्हाटचा अर्थ जे काही असा होतो. विचचा अर्थ, त्याचा सुद्धा अर्थ जो जी जे. ज्याला, जिला, ज्यांना, यांच्यापैकी कुठले अर्थ घेतले जाऊ शकतात या विचचे. हुज, हुज म्हणजे ज्याचा, ज्याची, ज्याचे, ज्याच्या, या असे अर्थ या हुजचे घेतले जातात. हुएवर, हुएवर म्हणजे जो कोणी, असा अर्थ होतो. हुएवरचा अर्थ काही वेळेला ज्याला, कोणाला असा सुद्धा घेतला जातो. हे दोन्ही अर्थ हुएवरचे होऊ शकतात. हुम एवर ज्याला, कोणाला. त्याच्यानंतर व्हॉट एवर, व्हॉटचा अर्थ आणि व्हॉट एवरचा अर्थ जे काही, असे सारखेच होतात व्हॉटचाही आणि व्हॉट एवरचा सुद्धा. विचेवर, विचेवर म्हणजे जे कोणते, आणि हुजेवर म्हणजे ज्याचे, कोणाचे. तर अशा अर्थांनी ही रिलेटिव्ह प्रोनाउन वापरले जातात. हु म्हणजे जो, जी जे. हुम ज्याला, जिला, ज्यांना. व्हाट जे काही. विच जो, जी जे, ज्याला, जिला, ज्यांना. हुज ज्याचा, ज्याची, ज्याचे, ज्याच्या, ज्यांच्या. त्याच्यानंतर हुएवर म्हणजे जो कोणी, किंवा काही वेळेला ज्याला, कोणाला, असा सुद्धा अर्थ निघू शकतो वाक्यामध्ये. हुमेवर म्हणजे याचाही अर्थ ज्याला, कोणाला आहे. वाटेवर म्हणजे जे काही. विचेवर म्हणजे जे कोणते, आणि हुजेवर म्हणजे ज्याचे, कोणाचे. तर अशा अर्थांनी हे रिलेटिव्ह प्रोनाउन संबंध दर्शक सर्वनाम वापरले जातात. या सर्वनामांचा संबंध एखाद्या नामाशी असतो, म्हणून त्यांना संबंध दर्शक सर्वनाम असे म्हणतात. तर आता आपण यांचे वाक्यात उपयोग पाहूया. हु आणि हुम ही सर्वनामे व्यक्तीसाठी वापरले जातात, म्हणजे पुरुष, स्त्री, मुलगा, मुलगी यांच्यासाठी वापरायचे. विच हे रिलेटिव्ह प्रोनाउन वस्तू किंवा प्राणीसाठी वापरायचं, व्यक्तीसाठी विच वापरायचं नाही. व्यक्तीसाठी हु किंवा हुम वापरलं जातं. जो, जी, जे, ज्याला, जिला, ज्यांना या अर्थाने
हुज हे रिलेटिव प्रोनाउन व्यक्ती वस्तु प्राणी या सर्वांसाठी वापरले जातं. हुज हे मालकी दाखवत असतं, मालकी दर्शवणारं सर्वनाम आहे. व्हॉट व्हॉट हे सर्वनाम व्यक्ती वस्तु प्राणी यांना कुणालाही वापरत नाही, कुणासाठी वापरले जात नाही. ते वापरलं जातं एखाद्या माहितीसाठी. आपण जेव्हा म्हणतो तू जे काही आता म्हणलास, तू जे काही आता बोललास ते खोटं आहे, म्हणजे तू जी माहिती मला दिली ती खोटी आहे. तर त्यानं बोललेली जी माहिती असते, त्याने सांगितलेली जी माहिती असते, त्या माहितीसाठी हे व्हॉट वापरलेलं असतं असं आहे. तर लक्षात ठेवा, हू आणि होम हे व्यक्तीसाठी, विच हे वस्तू आणि प्राणी यांच्यासाठी, हुज हे मालकी दाखवण्यासाठी, व्यक्तीची मालकी, वस्तूची मालकी, प्राण्याची मालकी यांच्या मालकीसाठी हुज वापरलं जातं. आणि व्हॉट व्यक्ती वस्तू प्राणी या तिघांसाठी पण वापरायचं नाही, ते फक्त एका माहितीसाठी वापरायचं. ठीक आहे, आता आपण वाक्यात बघू काय वापरायचं यांच्यापैकी. तर पहिल्यांदा आपण फक्त हू आणि होम हे दोन पाहणार आहे, यांचा वापर वाक्यामध्ये कसा केला जातो. पा, हू केव्हा वापरायचं आणि होम केव्हा वापरायचं. आता इथे वाक्याचा अर्थ आपल्याला लावता आला पाहिजे, म्हणजे यांचा वापर आपण करेक्टली करू शकतो. ए बेगर, बेगर म्हणजे भिकारी. डॅश वॉज ब्लाइंड, आस्क मी फॉर फूड. आता एक भिकारी वॉज ब्लाइंड, आंधळा होता, म्हणजे एक भिकारी जो आंधळा होता. आपल्याला इथं जो या अर्थानं हू हे सर्वनाम वापरावं लागेल, कारण हूचा अर्थ काय, जो जी जे अशा अर्थ असतात म्हणून. आणि भिकारी हा एक व्यक्ती आहे, व्यक्तीसाठी आपण या हू किंवा हुमलाच वापरू शकतो, बाकी कोणालाही वापरू शकत नाही जनरली. आणि लक्षात घ्या, इथे व्यक्ती आहे आणि व्यक्तीसाठी आपल्याला या दोन्हीपैकी एक वापरायचं आहे. आणि या ठिकाणी क्रियापदे पहा, वाज. तर लक्षात घ्या, जेव्हा आता ही रिकामी जागा आहे, याच्या आधी व्यक्ती असतो आणि या रिकाम्या जागेच्या नंतर क्रियापद असतं, तेव्हा या ठिकाणी हू हे सर्वनाम वापरले जाते. म्हणजे ज्यांना वाक्याचा अर्थ लावता येत नाही अशा लोकांनी हे हा नियम लक्षात ठेवा, व्यक्तीच्या नावानंतर हू किंवा जेव्हा त्याच्यानंतरचा शब्द क्रियापद असतो, त्यावेळेस त्या क्रियापदाचा कर्ता म्हणून हू वापरलेला असतो. हू हा नेहमी कर्त्याचं कार्य करत असतो, लक्षात ठेवा. आणि कर्ता कुठं असतो, क्रियापदाच्या आधी असतो, म्हणून कधी पण क्रियापदाच्या आधी हू वापरायचं, होम वापरायचं नाही. ठीक आहे, ए बेगर हु वॉज ब्लाइंड, एक भिकारी जो आंधळा होता. आस्क मी फॉर फूड, आस्क फॉर म्हणजे मागणी करणे. एक भिकारी जो आंधळा होता त्याने माझ्याकडे फूड म्हणजे अन्नाची मागणी केली, मला काहीतरी द्या खायला असं त्या तो मला म्हणाला. तर इथं बेगर हा व्यक्ती आहे आणि व्यक्तीसाठी हू आणि होम आपण वापरू शकतो. हू वापरायचं का होम हे कशावर ठरवलं आपण, इथे क्रियापद आहे, क्रियापदाच्या आधी हू वापरले जाते, होम कधीच वापरायचं नाही क्रियापदाच्या आधी, संबंध दर्शक सर्वनाम. ठीक आहे, आता दुसरं वाक्य बघू. द टीचर पनिशड द बॉय, शिक्षकांनी त्या मुलाला शिक्षा केली. डॅश हॅड ब्रोकन द चेअर. आता नीट बघा, बॉय व्यक्ती आहे आणि रिकामी जागा आहे आणि त्याच्यानंतर हॅड ब्रोकन क्रियापद आहे, तोडली होती. तर व्यक्ती आहे, बॉय हे नाम व्यक्ती आहे आणि इथं क्रियापद आहे, म्हणजे हे बॉयसाठी आपल्याला काय वापरावं लागेल, हू. हूचा अर्थ जो जी जे जाने जिने जानी वगैरे जाला जिला वगैरे सगळे अर्थ होऊ शकतात. द बॉय हू याचा इथं अर्थ काय, जाने. टीचरने त्या मुलाला शिक्षा केली, जाने
हॅड ब्रोकर म्हणजे तोडली होती द चेअर ती खुर्ची, म्हणजे शिक्षक बसायची खुर्ची त्या विद्यार्थ्यानं तोडली होती. मग शिक्षकाने त्या मुलाला शिक्षा केली ज्यानं ती खुर्ची तोडली होती. तर इथं वाय या नामासाठी हु हे संबंध दर्शक सर्वनाम आलेलं आहे. बेगर या नामासाठी हु हे संबंध दर्शक सर्वनाम पहिल्या वाक्यात आलेलं आहे. या नामाशी संबंध ठेवतं हे सर्वनाम म्हणून त्याला संबंध दर्शक सर्वनाम असं म्हटलं जातं. ठीक आहे. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, हे जे नाम असतं जे हुच्या आधी येत असतं त्याच्या वचनानुसारच या हुच्या नंतरचं क्रियापद वापरलं जातं. म्हणजे हे संबंध दर्शक सर्वनाम या नामाचा आणि या क्रियापदाचा या दोघांचा संबंध जोडत असतं हे लक्षात ठेवा. या कारण ह्या क्रियापदाचं वचन वगैरे जे असतं ते या नामावर अवलंबून असतं. एक वचन असं हे तर इथं वाद, इथं जर अनेक वचनी असलं असतं तर आपल्याला या ठिकाणी वेअर हे अनेक वचनी क्रियापद वापरावं लागलं असतं. दुसऱ्या वाक्यात सुद्धा तसंच आहे. तर बॉय बॉय एक वचनी आहे म्हणून याच्यासाठी आता इथं हॅड हॅडला तसं काही वचन नसतं. पण जर आपल्याला वाक्यामध्ये हॅव किंवा हॅज याच्यापैकी वापरायचं असलं असतं तर आपण हॅज वापरलं असतं. पण आता इथं हॅड असल्यामुळे आपल्याला तसा विचार करायची गरज राहिली नाही एक वचनी अनेक वचनी, कारण हॅड हे दोन्ही वचनासाठी चालत असतं. ठीक आहे. त्याच्यानंतर नंबर थर्ड सेंटेन्स पहा. द मॅन डॅश द शिवसेना ऍक्टिव्हिस्ट बीट, बीट म्हणजे मारणे. तर इथं दुसरं रूप आहे बीट, बीट बीट बीटन हे दुसरं रूप आहे इथलं. द मॅन द शिवसेना ऍक्टिव्हिस्ट बीट इज अन एक सोल्जर, तो माणूस ज्याला शिवसैनिकांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी, ऍक्टिव्हिस्ट म्हणजे कार्यकर्ते, तो माणूस ज्याला शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मारले इज अन एक्स सोल्जर, तो एक माजी सैनिक आहे. तर इथं नीट बघा, इथं मॅन आहे, इथं बेगर होता, इथं बॉय होता, इथं मॅन होता. बेगर आणि बॉयसाठी आपण हु वापरलं का वापरलं, कारण पुढे क्रियापद आहे म्हणून. हे हु क्रियापदाच्या कर्त्याचं काम करत असतं या. पण आता ह्या रिकाम्या जागेनंतर क्रियापद आहे का या ठिकाणी? नाही. जर व्यक्तीच्या नामानंतर हु किंवा हुम वापरायचं असेल आणि किंवा वापरायचं जर इथं क्रियापद असलं असतं तर हु वापरलं असतं. इथं क्रियापद नाही म्हणून आपल्याला इथं हुम वापरावे लागेल. तसं तर वाक्याच्या अर्थावरच वापरायला पाहिजे, पण ज्यांना वाक्याचे अर्थ लावता येत नाहीत त्यांनी हा नियम लक्षात ठेवा. कोणता? जर पाहा रिकाम्या जागेनंतर क्रियापद असेल तर हु वापरा आणि क्रियापद नसेल तर हुम वापरा व्यक्तीसाठी. बस. द मॅन तो माणूस ज्याला, हुमचा अर्थ काय आहे? ज्याला, ज्याला शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मारलं इज अन एक्स सोल्जर, तो एक माजी सैनिक होता किंवा आहे. ठीक आहे. तर इथं मॅनच्या नंतर हुम वापरलं कारण पुढे काही क्रियापद नाही म्हणून. त्याच्यानंतर नंबर फोरचं सेंटेन्स पहा. कंगना इज द ऍक्ट्रेस, कंगना ही ती ऍक्ट्रेस आहे. डॅश कॉल्ड मुंबई ॲज POK, जिने मुंबईला POK म्हणलं, पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर म्हटलं. तर आता इथं ऍक्ट्रेस म्हणल्यावर व्यक्ती झाला, तर कंगना ही एक व्यक्ती आहे आणि व्यक्तीसाठी आपल्याला हु किंवा हुम वापरायचंय. पण काय वापरणार बघा, आता इथं कॉल्ड क्रियापद आहे, क्रियापद म्हणलं की त्याच्या आधी हु हाच करता किंवा हेच सर्वनाम आलं पाहिजे जे कर्त्याचं काम करतं. हुम हुम नको, कंगना इज द ऍक्ट्रेस, कंगना ही ती ऍक्ट्रेस आहे जिने मुंबईला POK म्हटलं, पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर म्हटलं. ठीक आहे. तर इथं हु का वापरलं? एकतर ऍक्ट्रेस ही व्यक्ती आहे आणि या हुच्या नंतर क्रियापद, म्हणजे क्रियापद आल्यामुळं आपल्याला हु वापरावं लागलेलं आहे, हुम नाही.
कारण आपल्या समोर दोनच पर्याय आहेत, व्यक्ती असला की एक तर हू वापरा किंवा होम वापरा. हू केव्हा वापरायचं? जर त्याच्यानंतर क्रियापद येत असेल तर हू वापरावं लागेल, आणि क्रियापद नसेल तर हू वापरावं लागेल. बस एवढं लक्षात ठेवलं तर आपल्याला रिकामी जागा दिली तर हू वापरला येतं. आणि कधी कधी वाक्यात चूक किंवा बरोबर ओळखा असं दिलेलं असतं, मग अशाही वेळेस तुमच्या लक्षात आलं पाहिजे. समजा आता इथं ए बेगर हुम परीक्षेत जर आपल्याला हुम दिलं तर आपल्याला लक्षात यायला पाहिजे, अरे या ठिकाणी हुमच्या नंतर क्रियापद आलं म्हणल्यावर हे हुम चूक आहे. तर नियम माहिती असला तर आपल्याला चुकीचे वाक्य सुद्धा ओळखता येतील, कारण हुम नंतर, हुम या रिलेटिव्ह प्रोनाऊन नंतर लगेच क्रियापद वापरले जात नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर पाचवं वाक्य पहा. द बॉय, आता बॉयसाठी हू वापरायचं का हुम वापरायचं तर हे इथं अवलंबून आहे. इथं काय आहे, द टीचर म्हणजे क्रियापद नाही, क्रियापद नाही म्हणजे नक्की आपल्याला काय वापरायचं आहे, हुम. कारण हू वापरण्यासाठी इथं क्रियापद आवश्यक असतं. द बॉय हुम द टीचर पनिश्ड, हुमचा अर्थ काय, ज्याला ज्याला जिला ज्यांना, द बॉय तो मुलगा ज्याला द टीचर पनी शिक्षकांनी शिक्षा केली होती यस्टरडे काल, हॅज नॉट कम टू स्कूल, तो शाळेत आलेला नाही. तो मुलगा ज्याला शिक्षकांनी शिक्षा केली होती काल, तो आज शाळेत आला नाही. इथं आपण काय म्हणलंय, टीचरनं त्या मुलाला शिक्षा केली ज्यानं खुर्ची तोडली होती. तर इथं बॉयसाठी हू वापरलं कशामुळं, कारण इथं क्रियापद आहे, आणि इथं बॉय नंतर हुम वापरलं कशामुळं, इथं टीचर आहे म्हणून, म्हणजे इथं क्रियापद नाही म्हणून हुम असं आहे. ठीक आहे, तर हू कुठे वापरायचं आणि हुम कुठे वापरायचं हे आता तुम्हाला क्लिअर झाले असेल. तर व्यक्तीच्या नामानंतर हु किंवा हुम वापरले जाते. जो, जी, जे, ज्याला, जिला, ज्यांना, ज्याने, जिने, ज्यांनी वगैरे वगैरे, या अर्थाने हे हु आणि हुम वापरले जातात. पण नेमकं कोणतं वापरायचं हे त्या हु आणि हुमच्या नंतर येणाऱ्या शब्दावर अवलंबून असतं. जर त्या शब्दानंतर क्रियापद असेल तर हु वापरा, आणि क्रियापद नसेल तर हुम वापरा. हा नियम लक्षात ठेवा, म्हणजे तुमचं चुकणार नाही.